भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी राहुल भालचंद्र चिकोडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची मानली जाते. या निवडीवेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं घोषित केलं. तर प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेली पीक कर्जमाफी फसवी असून या विरोधात लवकरच जिल्ह्यामध्ये आंदोलनाचं रणशिंग फुंकून 20,000 अधिक शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा दारुण पराभव झाला. तर राज्यात सर्वाधिक म्हणजे 105 जागा जिंकूनही पक्षाला सत्तेपासून दूर राहावं लागलं. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपची पीछेहाट होऊन महाविकास आघाडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष झाले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. महापालिकेत आजवर विरोधी पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला महापालिका निवडणूक जिंकण्याचे वेध लागले असून त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. अध्यक्षपदासाठी राहुल चिकोडे, ज्येष्ठ सदस्य आर डी पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव हे तगडे उमेदवार इच्छुक होते. अखेर अध्यक्षपदाची माळ राहुल चिकोडे यांच्या गळ्यात पडली. निवडणूक निर्णय अधिकारी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी राहुल चिकोडे यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला. त्याला भरत काळे आणि विवेक कुलकर्णी यांनी अनुमोदन दिलं. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना नूतन अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याचा तसंच महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. नियमित निवड आज जी झाली त्याला पात्र ठरण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे. काही दिवसासाठी हे तीन पक्षाचं सरकार जे आलंय ते मला असं वाटतं की ते थोड्याच दिवसासाठी असेल आणि तोपर्यंत आपल्याला जो संघर्ष रस्त्यावर उतरून करावा लागेल यासाठी मला तुमच्या सर्वांची मदत लागणार आहे. यामध्ये बोलताना हळवणकर यांनी गेल्या 5 वर्षातील फडणवीस सरकारच्या तसंच चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. पण भाजप सरकारनं केलेल्या कामाचं मार्केटिंग झालं नसल्यामुळं आजची राजकीय परिस्थिती उद्भवल्याचं सांगितलं. संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारे धनंजय महाडिक लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याबद्दलची खंत हळवणकर यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच देशात वन नेशन वन इलेक्शन हा कायदा लागू करणार आहेत, त्यामुळं येत्या 2.5 वर्षात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर धनंजय महाडिक हे विक्रमी मतानं विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे, याच्या विरोधात जिल्ह्यामध्ये 20,000 अधिक शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा मनोदय व्यक्त केला. तसंच जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पालकमंत्री पदाच्या रस्सी खेचवर त्यांनी टीका केली. महाराष्ट्र सरकारनं यादी जारी करून टाकली पण इथं अजून कोण, मी पालकमंत्री, तू पालकमंत्री. मुश्रीफ साहेबांनी परवा आवाहन केलं की गृहमंत्र्यांनी माझं मोठा भाऊ म्हणून नाव घ्यावं, ते मुश्रीफ साहेबांना अजून त्याचा अजून समजलेलं नाही की किती म्हणजे सगळं मलाच पाहिजे हे कसं असतं हे बघा. म्हणजे आपल्या समोर उदाहरण आहे, मुश्रीफ साहेबांचं मोठे पण आता खरं म्हणजे सिनियर आहेत, 5 वेळा निवडून आलेले आहेत, 20 वर्ष आमदार आहेत, 15 वर्ष मंत्री होते, त्यांना सिनियरिटी मिळालं पाहिजे. पण इकडं चळवळ चालू आहे, दुसरे छोटे मंत्री म्हणतात की. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पक्ष निरीक्षक भरत पाटील यांचीही भाषणं झाली. पदाधिकारी निवडीवेळी बाबा देसाई, रवी अणास्पुरे, विजय जाधव, अशोकराव देसाई यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.